काही वेळेला एक फसगत होते ज्यांना आपलं मानतो ती भांडगुळं निघतात. एक अपेक्षा नेहमी उद्धव साहेबांकडून असते की त्यांनी बोलत असताना संयमाने बोलावं. मुख्यमंत्री हे मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेलेले आहेत. कोणाला मुजरा मारतायत, कशासाठी मुजरा मारतायत? त्यांनी सुद्धा चांगल्या तऱ्हेने बोलावं, आम्ही त्यांच्याबद्दल आदराने बोलतो, त्यांनी सुद्धा आदराने बोलावं. आता ज्याने या घडामोडी घडवल्या त्यांचा घडा मोडीत निघाला आलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार घणाघात केलाय. आवाज कुणाचा या पॉडकास्टमधून सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे हेच उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर बोचरी टीका केली. काही वेळेला एक फसगत होते ज्यांना आपलं मानतो ती भांडगुळं निघतात, तरी देखील ते आपल्या सोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस खेचत असतात. पण वृक्षाला वाटतं हे आपल्याच सोबत आहेत. राज्यामध्ये सत्तांतर होऊन वर्ष उलटलं. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळेला दिल्लीची वारी केली, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. नुकतेच त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेमुळे दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा वाकयुद्ध पेटलं नाही तरच नवल. सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केलाय. एक अपेक्षा नेहमी उद्धव साहेबांकडून असते की त्यांनी बोलत असताना संयमाने बोलावं. त्यांनी जर संजय राऊतांसारखी भाषा वापरली तर ते त्यांना शोभत नाही. वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड झालं आणि उद्धव ठाकरे सरकार पायउतार झालं. शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय संघर्ष पेटलाय. राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत, तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अवघ्या वर्ष दीड वर्षावर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.